आलास? गोडाचं काय आणलंस? अगं नाही लक्षात राहिलं, त्या विनीताला सांगितलंय ते घेऊन येईल. विनीता काय आणणार? का तिला गोड म्हटलं की फक्त गुलाबजाम आठवतात. बघ तू, तेच घेऊन येईल ती. राहू देत, मी पोहे करते. हे असले काही प्रसंग असले ना, म्हणजे आपली कल्पनाशक्ती पोह्याच्या पलीकडे काही जात नाही. अगदी टिपिकल आहे बघ. बरं बाबा, मग दुसरं काय करू? तू असं कर, तू फोडणीचा भात कर, तू छान करतेस. फोडणीचा भात? पाहुण्यांना फोडणीचा भात खायतरीच काय रे दादा? आणि मग अशी तूच म्हणालास ना, मामांचा शेजारी फोन आला होता, ते विक्रमला घेऊन येत आहेत म्हणून. बरोबर आहे. नाही, त्याला फोडणीचा भात खायला घालू. राहू देत, मी गोडाचा शिरा करते. हा चालेल. ही काय विनीता आली? विनीता काय आणलंस? गुलाबजाम. काय गं त्या? अरे आटपा लवकर, तयारी पूर्ण करा. ए तन्वी, अगं तू आवर ना लवकर. दादा नाही, आज जावई बापू पहिल्यांदा येतात आपल्या घरी, त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे ना शकुनाच. हे बघ, मी पाकिटामध्ये पैसे घालून जावई बापूंच्या हातामध्ये देतो. आणखी नवीन काही वाढवू नकोस बाबा. नाही वाढवते, मी शिऱ्याच्या तयारीला लागते. हा चला. देवा, सगळे किती खुश आहेत. या घरात किती दिवसांनी चैतन्य आलंय. आता खऱ्या अर्थाने माझं घर घर झालंय. देवा, या घरात असे आनंदाचे क्षण वारंवार येऊ देत. या घरात कायम असाच आनंद राहू दे. काय झालं? असं काय बघतोयस तू? बोल ना काहीतरी. काय बोलू? बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. आता काय झालंय ते सांगितल्याशिवाय कळणार आहे का मला? कोड्यात बोलू नकोस. ठीक आहे, स्पष्टच सांगतो. जसं घडलं तसं, त्या गणपती मामाने विक्रमला धमकी दिली आहे की विक्रमने जर तन्वीशी लग्न केलं नाही तर तो स्वतःचा जीव देईल. आणि तुला माहिती आहे गणपती मामा विक्रमवर किती प्रेम करतो ते.